नमस्कार, आपण पाहत आहात आपला आवाज। चिंचवडमध्ये भाजप आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली असल्याची माहिती समोर येते। माजी नगरसेवक सागर अंगोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली असल्याची माहिती समोर आली आहे। पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राच्या बाहेर ही हाणामारी झाली आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलाय। पिंपळे गुराव या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून पिंपळे गुराव या ठिकाणी शांततेत मतदान पार पडत होते। 9:30 सुमारास तणावाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले। पिंपळे गुराव येथील माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राच्या बाहेर भाजपा आणि कलाटे समर्थक एकमेकांना भिडले। विशेष म्हणजे भाजपा उमेदवार आणि लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांनी याच मतदान केंद्रावर आपले मतदान केले आणि येथूनच 9:30 सुमारास भाजपा नगरसेवक आणि कलाटे समर्थक एकमेकांना भिडलेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या घडीच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।